जे नवरा बायको सतत भांडण करत असतात, ज्यांच्यामध्ये बिलकुल पटत नाही, नेहमी क्लेश, नेहमी भांडणाचे वातावरण ज्या नवऱ्या बायकोमध्ये असते, त्यांच्यासाठी ही कथा खूपच चांगली शिकवण देऊन जाणार आहे. जे लोक पैशाच्या जोरावर, धनाच्या जोरावर इतरांना कमी समजत असतात, अशा लोकांनी ही कथा नक्की ऐकायला पाहिजे. ही कथा तुम्हाला सांगेल की एक गरीब माणूस बिचारा स्वप्नसुद्धा पाहू शकत नाही. तसं तर गरिबाकडे स्वप्न पाहण्यापेक्षा दुसरं काहीच नसतं, परंतु त्याला त्याचे ते स्वप्न कधीच पूर्ण होताना दिसत नाहीत. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला विचार करायला भाग पाडणारी आहे. दर्शक मित्रांनो, कित्येक वेळेला आपल्याला अशा काही घटना पाहायला मिळतात, ज्या घटना आपण पाहिल्यानंतर आपण असा विचार करतो की देव खूपच अन्यायी आहे, देव नेहमी गरिबांना दुःख देत असतो. तेव्हा आपल्याला असं वाटतं की देवाने हे चांगलं केलं नाही, परंतु देवाची तर एक वेगळीच लीला असते. कोणाच्या दुःखामध्ये कोणाचे भलं होत आहे हे फक्त देवालाच माहीत आहे. ती गोष्ट आपल्यासारख्या सामान्य मनुष्याला समजणे खूप अवघड आहे. आजची ही हृदयस्पर्शी कथा तुम्हाला विचार करायला नक्कीच भाग पाडणार आहे. तर चला आजच्या या कथेला आपण सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो आणि ज्ञानाचा भांडार असलेल्या माझ्या वडीलधाऱ्या मंडळींनो, तुम्हा सर्वांचे करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, ही कथा आहे एका गरीब नवरा बायकोची. जे गरीब तर होते, परंतु गरिबीमध्ये सुद्धा खूप आनंदात राहायचे. कोणत्याही व्यक्तीला गरिबी हा एक मोठा शाप असतो. व्यक्तीच्या जीवनामध्ये धन संपत्ती खूपच महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. मित्रांनो, जुन्या काळातील गोष्ट आहे. जुन्या काळातील खूप सारे लोक झोपडीमध्ये आणि मातीच्या घरामध्ये राहत असत. असाच एक गरीब परिवार होता जो गावामध्ये मातीच्या घरामध्ये खूपच आनंदाने राहत होता. नवऱ्याचं नाव होतं रामनाथ आणि बायकोचं नाव होतं कुसुम. ते दोघे गरीब तर होते, परंतु ते तरीसुद्धा आनंदात राहायचे. दोघेही 45-50 वर्षाचे असतील. त्यांच्या घरामध्ये आनंद होता, आपापसात प्रेम होतं. घरामध्ये धन तर नव्हतं, परंतु तरीसुद्धा ते आनंदी होते, सुखी होते. लक्षात ठेवा मित्रांनो, खरं सुख तर तेच आहे जे धन नसताना सुद्धा मिळत असतं. आजच्या जमान्यात लोक करोडपती असून सुद्धा सुखी राहू शकत नाहीत. या गोष्टीवरून आपल्याला हे तर नक्कीच समजतं की सुख जे आहे ते धनामुळे नाही, तर सुख शांती या गोष्टींमुळे येत असतं. मित्रांनो, तो गरीब व्यक्ती रामनाथ एके दिवशी काही कामानिमित्त दुसऱ्या गावात गेला. जेव्हा त्याचं ते काम पूर्ण झालं, तेव्हा तो त्याच्या घरी परत येऊ लागला. घरातून बाहेर निघून खूप वेळ झाला होता, त्यामुळे त्याला घरी पोहोचण्याची खूप घाई लागली होती. तो विचार करत होता, माहीत नाही कुसुम मला काय काय म्हणेल. सकाळी मी तिला सांगून सुद्धा नाही आलो. कारण काहीही असो, परंतु त्याला घरी जाण्याचा खूप आनंद होता. मनामध्ये विचार करत करत रामनाथ त्याच्या घराच्या दिशेने चालला होता. रामनाथ खूपच आनंदात होता. त्याचे पाय जमिनीवर टिकत नव्हते, कारण आपल्या माणसांना भेटण्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्याला फक्त लवकरात लवकर घरी पोहोचायचं होतं, परंतु आज घराचा रस्ता त्याला खूप दूरचा वाटत होता. आणि ही गोष्ट सुद्धा सत्य आहे की आनंद वाटायचा असेल तेव्हा एका क्षणाचा अंतर सुद्धा एका वर्षासारखा वाटत असतो. रामनाथ शेताच्या मार्गाने गावाच्या दिशेने चालला होता. जसा तो त्याच्या घराच्या जवळ पोहोचतो, तेव्हा पाहतो की त्याची बायको कुसुम घराच्या बाहेरच होती, जी शेणाच्या गोवऱ्या मातीच्या भिंतीवर थापत होती. पत्नीने जसं तिच्या नवऱ्याला पाहिलं, तेव्हा लगेचच ती त्याच्यावर ओरडू लागली. या बायकासुद्धा अशाच असतात, जेव्हापर्यंत त्यांच्या मनातील प्रश्न पूर्ण करत नाहीत तेव्हापर्यंत पाणीसुद्धा विचारत नाहीत. आणि हाच तर पत्नीचा स्नेह असतो. कुसुम म्हणू लागली, तुम्ही सकाळपासून कुठे गेला होतात? तुम्हाला तर नुसता हिंडायला वेळ पाहिजे. जिकडे पहावे तिकडे गप्पा मारत बसून राहता. मित्रांनो, रामनाथ हसत हसत त्याच्या घरामध्ये जातो. त्यानंतर कुसुम रामनाथला पाणी घेऊन येते, परंतु बायकोचं बोलणं अजून कायम असतं. ती म्हणत असते, तुम्हाला फक्त हिंडायला हवं असतं. अख्खा दिवस इकडे तिकडे गप्पा मारत फिरत असता खाण्यापिण्याची तुम्हाला काहीच पर्वा नाही. बायकोचा हे संतप्त शब्द ऐकून रामनाथ नाराज होऊन म्हणाला, अगं आधी एक ग्लास पाणी तर प्यायला दे, इतका राग कशाला करतेस?
असं वाटत आहे म्हातारपणामध्ये तू वेडी झाली आहेस. दिवसभर उगाच काहीही बडबडत राहतेस. केवढा उकाडा सुटलाय तरीसुद्धा तू सारखी बडबड करतच आहेस. आजपर्यंत तू हे शिकलीच नाही की एखादा व्यक्ती जर बाहेरून आला असेल तर सर्वप्रथम त्याला पाणी द्यायला हवे. परंतु कुसुम ऐकणाऱ्यातली कुठे होती. ती म्हणू लागली, हो हो, तुमच्या घरी तर सर्व सुशिक्षित कलेक्टर होते. सर्व काही ते तुम्हाला शिकवून गेलेत. तुमच्या नजरेमध्ये तर मी एक मूर्खच आहे. विसरू नका, मीही चांगल्या घरातली आहे. मी सुद्धा एका मोठ्या घरातली मुलगी आहे. इतकं म्हणत म्हणत कुसुम तिच्या जुन्या आठवणींमध्ये हरवून जाते. मित्रांनो, कुसुमचे जे वडील होते ते गावाचे सरपंच होते. कुसुम तिच्या 5 भाऊ बहिणींमध्ये सर्वात छोटी होती. घरामध्ये दूध दहीची कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती. धान्याने सर्व कोठार नेहमी भरलेले असायचे. कुसुम सर्वात लहान असल्यामुळे सगळ्यांची लाडकी होती. मोठं मोठे डोळे, गोल आणि सुंदर चेहरा, मोत्यांसारखे दात. त्याचबरोबर ती उत्साही आणि मेहनती होती. कुसुम जेव्हा घरातून 2 वेण्या घालून निघत असे आणि गावातील मुलांसोबत खेळत असे, तेव्हा पाटील सरपंचाला सांगायचे, सरपंच, तुमची मुलगी तर साक्षात देवी आहे. तुम्ही तुमच्या मुलीला मला द्या. आम्ही हिला खूपच लाडाने ठेवू. तेव्हा सरपंच हसत गर्वाने म्हणायचे, पाटील, तुम्ही तर आमच्याकडे आमचे प्राण मागत आहात. आमची मुलगी म्हणजे आमचे प्राण आहेत. माझ्या मुलीला कोणाचीही दृष्ट लागू नये. कुसुमाई वडिलांची खूपच लाडाची मुलगी होती. गावातील सर्व लोक तिला खूपच प्रेमाने हाक मारायचे. परंतु असे म्हणतात ना, चांगले दिवस कधी निघून जातात कोणीच सांगू शकत नाही. आणि वेळ केव्हा आणि कधी बदलेल हे सुद्धा कोणालाही माहीत नाही. मित्रांनो, एके दिवशी काही असं घडतं, त्या गावांमध्ये कॉलराची साथ पसरते. चारही बाजूला गोंधळाचे वातावरण निर्माण होते. या साथीच्या रोगामध्ये कोणी त्यांचा नवरा गमावला, कोणी वडील, तर कोणी त्यांच्या मुलाला. काही लोकांच्या घरांमध्ये तर पाणी द्यायला सुद्धा कोणी उरला नाही. साथीच्या रोगाने गावामध्ये असा हाहाकार माजवला की सर्व गावामध्ये वातावरण खूपच भयानक झाले. सरकारकडून सुद्धा कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. सरकारी ऑफिसर तर सर्वजण कानामध्ये कापूस टाकून बसले होते. मित्रांनो, या गोष्टीचा परिणाम असा झाला की त्या साथीच्या रोगामध्ये गावातील शेकडो घर ग्रासले गेले. गावातील शेकडो लोक मृत्यूच्या जबड्यात सापडले गेले. त्या महामारीचा फटका सरपंचाच्या परिवाराला सुद्धा लागला. सरपंचाचे 3ही पुत्र या महामारीच्या चपेट्यात आले होते. सरपंचाला आता काहीच कळत नव्हतं. बघता बघताच त्यांचं हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले होते. त्यांच्या आनंदाला ग्रहण लागला होता. कुसुमला तर काही समजलं नाही की काय होत आहे. एक एक करून तिचे 3ही मोठे भाऊ तिला सोडून गेले होते. 3 तरुण मुलांच्या मृत्यूने सरपंचाला आतून हलवून टाकले. जो नेहमी आनंदी असायचा, कट्ट्यावर बसून सारखा मजा मस्करी करायचा, तोच सरपंच आता खूपच उदास राहू लागला. 3 मुलांच्या मृत्यूचा दुःख सरपंच सहन करू शकले नाहीत. आणि याच दुःखामध्ये ते दारूच्या आहारी गेले. आता तर सरपंच दारूच्या नशेमध्ये धुंद असायचे. हळूहळू सरपंचाच्या गाई, म्हशी, शेत सर्व काही दारूच्या व्यसनामध्ये विकले गेले. आता तर खायला 2 वेळचं अन्न मिळायची मारामार होती. आणि अशाच परिस्थितीमध्ये एके दिवशी सरपंचाला रक्ताच्या उलट्या होतात आणि ते सुद्धा हे जग सोडून निघून जातात. आता मित्रांनो, कुसुम तिची मोठी बहीण आणि आईसोबत त्या घरामध्ये राहू लागते. ज्या घरामध्ये कधी दूध दह्याच्या नद्या वाहत होत्या, आता त्याच घरामध्ये दूध दही तर सोडा. पोट भरण्यासाठी एक वेळचं अन्नसुद्धा नव्हतं. ते गरिबीचे जीवन घरी कोणीही कमावणारा नव्हता. कुसुमला आणखी एक मोठी बहीण होती. दोन्ही बहिणी विवाहयोग्य झाल्या होत्या. कुसुमच्या आईने कुसुमच्या मोठ्या बहिणीचे लग्न शेजारच्याच एका गावामध्ये एका वयस्कर विधूर व्यक्तीसोबत लावून दिले. त्याचे परिवार जास्त समृद्ध तर नव्हते, परंतु खाऊन पिऊन सुखी होते. 2-3 एकर जमीन होती आणि काही गाई म्हशीसुद्धा होत्या. एकंदरीत एक मध्यमवर्गीय परिवार होता. परंतु नियतीला येथे सुद्धा काहीतरी दुसरेच मंजूर होते. कुसुमची मोठी बहीण गर्भवती होती. घरामध्ये सर्वजण आनंदी होते. परंतु प्रसूतीदरम्यान बाळाची नाळ गळ्यामध्ये अडकली. त्यामुळे आई आणि मूल दोघेही हे जग सोडून निघून जातात. मित्रांनो, आता घरामध्ये कुसुम आणि तिच्या आई व्यतिरिक्त
दुसरा कोणीही राहत नाही. कुसुम आतापर्यंत तिच्या दुर्दैवालाच तिचं नशीब मानत होती. तिचे दिवस कसेबसे पुढे जात होते. कुसुमच्या आईने विचार केला की माझी ही मुलगीसुद्धा आता मोठी झाली आहे, तिच्यासुद्धा लग्न लावून द्यायला पाहिजे. कुसुमचे लग्न झालं तर माझी सर्व काळजी संपून जाईल. आईला फक्त आता हीच काळजी लागली होती की कसं तरी माझ्या मुलीचे हात पिवळे करावे. कुसुमच्या आईने गावातील कित्येक लोकांसोबत याबाबतीत चर्चा केली तेव्हा गावातील एका वृद्ध महिलेने सांगितले की त्यांच्या माहेरी एक मुलगा आहे, एक एकर जमीन आहे, गाय आहे आणि शेतामध्ये तो भाजी लावत असतो आणि ती भाजी बाजारात विकून तो त्याचा उदरनिर्वाह चालवत असतो. एकंदरीत त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अगदी सहज चालतो. यापेक्षा चांगलं नातं कुसुमसाठी दुसरं कुठेही मिळणार नाही. मित्रांनो, तो मुलगा होता रामनाथ. रामनाथला आई नव्हती, फक्त वडील होते. मुलगा खूपच चांगला आणि मेहनती होता. मित्रांनो, कोणीतरी असं म्हटलं आहे की गरिबी स्वप्न पाहण्याचा हक्कसुद्धा हिरावून घेते. त्यामुळेच कुसुमसुद्धा कुठल्याही राजकुमाराचे स्वप्न पाहत नव्हती. तिने तिच्या नशिबासोबत समजूत घातली होती. आता तर दुःख, कष्ट, त्रास रोजचेच झाले होते. रोजच्या रोज त्यांचा सामना करायचा होता. घाईघाईत कुसुमचं लग्न रामनाथ यांच्यासोबत झालं. आता कुसुमने तिच्या कौटुंबिक जीवनात पाऊल ठेवले होते. आनंदाने ती तिच्या पतीसोबत राहत होती. खुश राहण्यासारखी, आनंदी राहण्यासारखी परिस्थिती तर नव्हती, परंतु तरीसुद्धा ती आनंदी राहायचा प्रयत्न करायची. हळूहळू असेच दिवस निघून चालले होते. देवाच्या कृपेने कुसुमला एका पुत्राची प्राप्ती झाली. खूपच प्रेमाने कुसुमने त्याचं नाव राजन ठेवलं. राजन याच्या जन्माच्या एक वर्षानंतर कुसुमचा सासरासुद्धा हे जग सोडून निघून गेला. असं म्हणतात की वेळ त्याच्या गतीने पुढे चालतच असतो. कुसुमचा मुलगासुद्धा काळाबरोबरच तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवत होता. वडील आणि मुलगा दोघेही शेतामध्ये भाजीपाला पिकवायचे आणि बाजारात नेऊन ते विकायचे. त्यातच त्यांचं आयुष्य आरामात व्यतीत होत होतं. काही वेळाने कुसुमने तिच्या मुलाचा, राजनचा विवाहसुद्धा लावून दिला. घरामध्ये सुनबाई आली. कुसुम आता सासूबाई बनली होती. मित्रांनो, कुसुमने सुनबाईला मुली समान प्रेम दिले होते. ती तिला कोणतेही काम करायला सांगत नव्हती. सुनबाई कोणतेही काम करायला जायची तेव्हा कुसुम तिला ओरडायची. ती म्हणायची की तू हे काम करू नकोस, तुला हे काम करता येणार नाही. आजकालच्या मुलींना अशी जड काम करायला जमत नाहीत. आमच्या जमानामध्ये आम्ही असली काम अगदी सहजरित्या करायचो. मित्रांनो, असं म्हणतात की मानवाचा स्वभावही खूपच विचित्र आहे. रागातूनही प्रेम दर्शवत असतो. माणसाच्या रागामध्ये सुद्धा अत्यंत स्नेह लपलेला असतो. कुसुमसुद्धा तशीच होती. तिच्या रागामध्ये एक प्रेम नेहमी असायचा. मित्रांनो, हळूहळू मुलाचं लग्न करून एक वर्ष झाला. एक वर्षानंतर घरामध्ये नातू जन्माला येतो. नातवाला पाहून कुसुमला तिचं आयुष्य परिपूर्ण झाल्यासारखं वाटलं. नवरा, मुलगा, सुनबाई आणि नातवाला पाहून तिला खूप आनंद वाटायचा. ती सारखं म्हणायची की देवाच्या कृपेने हे सर्वजण असेच सुखरूप राहू देत. ती सारखी देवाचे आभार व्यक्त करायची की आम्हाला इतका सुंदर मुलगा, सुनबाई आणि नातू मिळाला आहे. आमची सुनबाईसुद्धा खूप चांगली आहे. मित्रांनो, कुसुमचा खूपच आनंदी असा एक परिवार बनला होता. एके दिवशी राजन सकाळीच त्यांच्या शेतावर गेला होता. राजन त्यांच्या शेतावर फिरत होता, त्याच वेळेला एका सापाने त्याला दंश केला व त्याच्यातच त्याचा मृत्यू झाला. प्रिय मित्रांनो, तरुण मुलाच्या मृत्यूला पाहून कुसुम आणि रामनाथ जिवंतपणीच मेल्यासारखे झाले होते. कुसुम तिच्या मुलाला छातीला लावून तासनतास रडत होती. गाववाल्यांनी राजनचे अंतिम संस्कार केले. आतापर्यंत कठीण परिस्थितीमध्ये आनंदी राहणारी कुसुम पूर्णपणे तुटून गेली होती. अनेक दिवस तिला या धक्क्यातून सावरायला गेले. तिचा स्वभाव आता खूपच चिडचिडा झाला होता. आता ती सारखी चिडचिड करायची. मुलाच्या दुःखाने तिला पूर्णपणे बदलून टाकलं होतं. मित्रांनो, कुसुमचा नातू फक्त एक वर्षाचा होता. ती सारखं असंच म्हणायची की माझा नातू माझ्या मुलावर गेला आहे. कुसुम तिच्या नातवालाच तिचा मुलगा समजायची. एक वर्ष तर कसे बसे व्यतीत झाले. एके दिवशी सुनबाई म्हणाली, आई, मी असा विचार करत आहे की काही दिवस माहेरी जाऊन यावं. खूप दिवस झाले मी माझ्या माहेरी गेले नाही. तेव्हा कुसुम म्हणाली, ठीक आहे सुनबाई, तुला जर माहेरी जायचं असेल तर जा.
परंतु मी माझ्या नातवाशिवाय राहू शकत नाही. जेव्हा माझा नातू तुझ्यासोबत जाईल तेव्हा मला इकडे चैन पडणार नाही. तेव्हा सुनबाई म्हणाली, आई, मी आपल्या बाळाला तुमच्याजवळ सोडून जाते. तुम्ही बाळाची काळजी घ्या आणि मी माझ्या माहेरी आईवडिलांना भेटून येते. 15-20 दिवसांनी मी परत येते. मित्रांनो, सुनबाईच्या तोंडून हे बोलणं ऐकल्यानंतर कुसुम समाधानी झाली. तिने सुनबाईला माहेरी जाण्याची परवानगी दिली. इकडे सुनबाई माहेरी जाते. कुसुम नातवासोबतच घरी आनंदाने राहत असते. सुनबाई माहेरी जाऊन आता 1 ते 1.5 महिना झाला होता, परंतु तिने कोणतीही बातमी दिली नाही. एके दिवशी कुसुम तिच्या नवऱ्याला म्हणाली, अहो, तुम्ही सुनबाईच्या घरी जा, बघा काय झालं आहे. 15-20 दिवस सांगून गेली होती, परंतु आता तर 1-1.5 महिना जास्त झाला आहे, तरीसुद्धा सुनबाई परत आली नाही. बघा काय झालं आहे, सुनबाई परत का आली नाही. मित्रांनो, त्यानंतर रामनाथ पुढच्या दिवशी सुनबाईच्या घरी जातो. सोयऱ्यासोबत बोलत होता तेव्हा सोयऱ्याने सुनबाईला पाठवण्यासाठी पूर्णपणे नकार दिला. ते म्हणू लागले, हे बघा, अजून आमच्या मुलीचं वयस काय झालं आहे, तिच्यासाठी तर पूर्ण आयुष्य आहे. आमची मुलगी आतापासूनच पूर्ण आयुष्य विधवा म्हणून जगणार नाही. आम्ही तिला तिचं पूर्ण आयुष्य या अवस्थेत नाही पाहू शकत, आणि म्हणूनच आम्ही असा निर्णय घेतला आहे की आम्ही आमच्या मुलीचा दुसऱ्या ठिकाणी विवाह लावून देणार आहोत. अनेक दिवसांपासून आम्ही तिच्यासाठी मुलगा शोधत आहोत, आणि म्हणूनच आम्ही तिला तुमच्या घरी पाठवले नाही. तुमच्याकडे आहेच काय, ते तर तुमचा मुलगा दिसायला सुंदर होता आणि त्याची वागणूक चांगली होती, त्यामुळेच आम्ही आमच्या मुलीचं लग्न तुमच्या मुलासोबत लावून दिलं. तसं तर तुम्ही खूप गरीब आहात आणि तुम्ही आमच्या मुलीच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकत नाही, आणि म्हणूनच आता मी माझ्या मुलीला तुमच्या घरी पाठवणार नाही, आणि आता आम्ही आमच्या मुलीचं दुसऱ्या ठिकाणी लग्न लावणार आहोत. मित्रांनो, सोयऱ्यांचं हे असं बोलणं ऐकल्यानंतर रामनाथच्या अंगामध्ये प्राणच उरले नाहीत. रामनाथ म्हणाला, आहो, सुनबाईला एक मुलगा आहे, त्याचं काय होईल, त्याला सुद्धा आईची गरज आहे. तेव्हा सोयरे म्हणाले, भाऊ, तसं तर तो मुलगा जास्त वेळ त्याच्या आजीकडेच असतो, त्याला त्याच्या आईशी काहीच घेणं देणं नाही, तो तर आईसोबत आलाच नाही. तुम्ही त्याची काळजी घ्या, परंतु मी माझ्या मुलीला तुमच्या घरी पाठवणार नाही. मित्रांनो, सोयऱ्यांचं हे असं बोलणं ऐकल्यानंतर रामनाथचं मनोधैर्य पूर्णपणे तुटून गेलं. तो सारखा त्याच्या सोयऱ्यांना विनंती करत होता की सुनबाईला घरी पाठवा, परंतु त्याच्या सोयऱ्यांनी त्याचं एकही ऐकलं नाही. अखेर नाईलाजाने रामनाथ त्याच्या घरी परत येतो. घरी आल्यानंतर तो कुसुमला सर्व हकीकत सांगतो. हे सर्व ऐकल्यानंतर कुसुमलासुद्धा खूप वाईट वाटलं. कुसुमने तिच्या मनामध्ये पक्त केलं की जर माझ्या ह्या नातवाची आई आली नाही तर काहीच हरकत नाही, मी माझ्या नातवाला स्वतः पाळेन, खूपच चांगल्या प्रकारे मी याची काळजी घेईन, त्याला मी कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही. मित्रांनो, असा विचार केल्यानंतर कुसुम तिच्या नातवावर आणखी जास्त प्रेम करू लागली. ती तिचे खूप जास्त लाड करू लागली. शेतावर जेव्हा ते दोघेही जायचे तेव्हा त्यांचा नातू शेताच्या बांधावर खेळत असे. स्वयंपाकगृहात जेव्हा जेवण बनवत असे तेव्हा सुद्धा नातवाला खेळण्यासाठी ती काहीतरी देत असे. कुसुम नातवाचे खूपच लाड करत होती. जेव्हा नातू आई आई असं म्हणायचा तेव्हा हे ऐकून कुसुम खूपच खुश व्हायची. मित्रांनो, कुसुम तिच्या आयुष्यातील घडलेले हे क्षण पाण्याचा ग्लास हातात घेऊन आठवत होती. इकडे रामनाथ जोरात म्हणाला, अगं, कुठे हरवली आहेस, मी कधीपासून तुला बोलतोय एक ग्लास पाणी दे, तू आहेस की ऐकतच नाहीस. मित्रांनो, कुसुम एकदमच तिच्या वर्तमानात परत येते. तिला असं वाटलं की ती झोपेतूनच उठली आहे. ती म्हणाली, काही नाही, आत्ताच आणते तुम्हाला पाणी. व त्यानंतर तिने पाण्याचा आणखी एक ग्लास आणून तिच्या नवऱ्याला दिला. मित्रांनो, त्याच दिवशी शेजारील गावातील एक जमीनदार ठाकूर साहेब यांनी रामनाथ यांना त्यांच्याकडे बोलावले. रामनाथच्या गावाशेजारी त्यांची 20 एकर जमीन होती. त्यांनी असं सांगितलं होतं की ही 20 एकर जमीन रामनाथला भाडेतत्वावर देत आहे, तू याच्यामध्ये पेरणी कर आणि जे काही उगवेल त्याचा 1/3 भाग तुला ठेव आणि बाकीचं मला दे. बियाणे, खते, पेरणी, नांगरणीसाठी लागणारे पैसे या वेळेला आम्ही तुला देऊ, परंतु पुढच्या वेळेपासून तुझं तू पाहून घे, कारण तुझ्याजवळ आता काहीच नाही.
मग तू शेतामध्ये पेरणी कुठून करणार? आणि म्हणूनच तुझ्या सोयीसाठी एकदा पैसे आम्ही देतो. मित्रांनो, हा निरोप ऐकल्यानंतर कुसुमला खूपच आनंद झाला. ती म्हणू लागली, तुम्ही काय म्हणत आहात? 20 एकर जमीन, अहो, एवढ्या जमिनीत उगवलेल्या धान्यात आपलं पूर्ण घर भरून जाईल. धान्य ठेवण्यासाठी आपल्याकडे जागा होणार नाही. मित्रांनो, नवरा बायकोच्या दोघांच्याही मनामध्ये आनंदाला सीमा राहिली नाही. रामनाथ म्हणाला, ठाकूर साहेब खूपच मोठ्या मनाचे आहेत असं मी ऐकलं होतं, परंतु आज पाहिलंसुद्धा ठाकूर साहेब खूपच चांगले माणूस आहेत. गोवर्धनच्या मुलीच्या लग्नामध्ये त्यांनी भरपूर खर्च केले होते. लग्नासाठी पैसे नव्हते तेव्हा ते हात पसरून ठाकूर साहेबांकडे गेले. म्हणू लागले, ठाकूर साहेब, आमची इज्जत आता तुमच्या हाती आहे. मुलीचे लग्न पक्के केले आहे, परंतु आमच्याजवळ 1 रुपयासुद्धा नाही. हे ऐकून ठाकूर साहेब म्हणाले, ती फक्त तुमची मुलगी नाही, पूर्ण गावाची इज्जत आहे. जाऊन सांगा की गावात असं लग्न यापूर्वी कोणीही पाहिलं नव्हतं जसं तुमच्या मुलीचं लग्न होणार आहे. कुसुम तिच्या नवऱ्याला म्हणाली, आम्ही असं ऐकलं आहे की गोवर्धनच्या मुलीच्या लग्नामध्ये ठाकूर साहेबांनी पूर्ण खर्च उचलला होता. प्रत्येक पाहुण्याला वेगवेगळ्या भेटवस्तू देण्यात आल्या होत्या. तेव्हा रामनाथ म्हणू लागला, खरं म्हणत आहेस, आणि म्हणूनच लक्ष्मीमाता ठाकूर साहेबांकडे सदैव आकर्षित झालेली असते. मित्रांनो, अशा प्रकारे रामनाथ ठाकूर साहेबांच्या शेतामध्ये धान्य पेरण्यासाठी उत्सुक झाला होता. शेताची नांगरणी झाली होती. पावसाळ्याचे दिवस येणार होते. रामनाथ पावसाची खूपच आतुरतेने वाट पाहत होता. रामनाथ त्याच्या बायकोला म्हणाला, एकदा इंद्रमहाराजांनी त्यांचा प्रकोप दाखवायला पाहिजे, ज्यामुळे आपलं शेत पाण्याने भरून जाईल. इकडे कुसुम हिशोब लावायला लागली की ठाकूर साहेबांच्या जमिनीमध्ये जर पीक चांगले आले तर इतके धान्य मिळेल, आणि यामधून इतके धान्य ठाकूर साहेबांना जाईल, आणि उरलेल्या धान्यातून वर्ष अगदी आरामात व्यतीत होईल. मित्रांनो, एके दिवशी कुसुमचा नातू हट्ट करू लागला आणि म्हणू लागला, आई, मला पुरी भाजी कर. पुरू भाजी खाण्याची इच्छा होत आहे. कधीपासून मी तुला बोलतोय परंतु तू बनवतच नाहीस. मित्रांनो, कुसुमचा नातू आता 5 वर्षांचा झाला होता. नातवाचं हे बोलणं ऐकल्यानंतर कुसुम रामनाथला म्हणाली, ऐका, आज आपला नातू पुरी भाजी खाण्याचा हट्ट करत आहे. आता तर ठाकूर साहेबांच्या दयेमुळे आणि इंद्रमहाराजांच्या कृपेमुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही. घरामध्ये जे धान्य शिल्लक आहे त्यामधील काही धान्य घेऊन जा आणि दुकानात जाऊन काही सामान घेऊन या. उद्या मी माझ्या नातवाला पुरी भाजी बनवणार आहे. आणि हो, येताना सोबत थोडं दूधसुद्धा आणा. सोबत खीरसुद्धा बनवेल. मित्रांनो, रामनाथ संध्याकाळ होताच बाजारात जातो आणि धान्य विकून सर्व सामान घेऊन येतो. पुढच्या दिवशी सकाळपासूनच कुसुम पुरी भाजी आणि खीर बनवण्याच्या तयारीत लागते. जेव्हा कुसुमचा नातू पाहतो की त्याची आई पुरी भाजी बनवते तेव्हा त्याला तर जणू पंखच लागले होते. आनंदाने तो बागडू लागला होता. तो सारखा त्याच्या आजीच्या मागे मागे जात होता. त्याला हे पाहायचं होतं की आई पुरी कशी बनवते. पुरी गोल गोल किती सुंदर दिसते. मित्रांनो, बालपण हे फक्त तोंडावर आणि पायावर अवलंबून असतं. चांगलं चांगलं खायला आणि दिवसभर खेळणं हेच बालपण आहे. कुसुम तिच्या नातवासाठी खीर आणि पुरी बनवत होती. दुसरीकडे सकाळपासूनच इंद्रमहाराजांनी पावसाचे वातावरण निर्माण केले होते. काही वेळानंतर रामनाथने गडगडाट आणि विजांचा लखलखाट पाहिला. त्यानंतर रामनाथ कुसुमला म्हणाला, आज तर इंद्रमहाराज सुद्धा तुमची पुरी भाजी आणि खिरीचा स्वाद घेण्यासाठी येणार आहेत. असं वाटत आहे की पावसाला सुरुवात होणार आहे. तू आपल्या नातवासाठी पुरी भाजी बनव, मी शेतावर फेरफटका मारून येतो. तेव्हा कुसुम म्हणाली, हो, तुम्ही शेतावर फेरी मारून या आणि लवकर या. आज 5 वर्षानंतर आपल्या या घरामध्ये आनंदाचे वातावरण आले आहे. तेव्हा रामनाथ म्हणतो, हो, मी लवकरच परत येतो, तू काळजी करू नकोस. मित्रांनो, त्यानंतर रामनाथ शेताच्या दिशेने जातो आणि जसा रामनाथ शेतावर पोहोचतो तेव्हा मुसळधार पावसाला सुरुवात होते. पावसापासून वाचण्यासाठी रामनाथने झाडाचा आश्रय घेतला आणि मंद मंद हसत तो शेतामध्ये पाऊस पडताना पाहत होता. पडणारा पाऊस त्याला त्याचे चांगले दिवस जवळ आल्याचे स्वप्न दाखवत होता. बघता बघता 1 तास निघून गेला. मुसळधार पाऊस सुरूच होता. असं वाटत होतं की इंद्रमहाराज आज सर्व काही घेऊन जाणार आहेत.
शेत पाण्याने पूर्णपणे भरून गेले, परंतु पाऊस थांबण्याचा नाव घेत नव्हता. झाडाच्या खाली उभा असलेला रामनाथ विचारांमध्ये गुंग होता की इतक्यातच त्याला आवाज ऐकू येतो. त्याने पाहिलं की गावातील काही मुलं काका काका असं ओरडत त्याच्या दिशेने येत आहेत. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर रामनाथला काहीतरी वाईट घडण्याची चाहूल लागली. ती मुलं जवळ येऊन म्हणू लागले, काका घरी लवकर चला. मुलं त्याच्यापुढे काहीच म्हणू शकले नाही. मित्रांनो, रामनाथ निराश होऊन पळतच त्याच्या घरी निघाला. परंतु आता त्याच्याने धावणेसुद्धा शक्य नव्हते. तो म्हातारा झाला होता, पायामध्ये आता शक्ती उरली नव्हती. परंतु तरीसुद्धा प्राण हातात घेऊन तो घराच्या दिशेने धावत चालला होता. त्याचे हृदय जोर जोरात धडधडत होतं. धावताना पायामध्ये काटे टोचत होते, तर कधी तो चिखलामुळे खाली पडत होता. परंतु त्याला कोणत्याही गोष्टीची शुद्ध नव्हती. त्याला फक्त त्याच्या घरी पोहोचायचं होतं. कसाबसा रामनाथ जेव्हा त्याच्या घरी पोहोचला, तेव्हा त्याने पाहिलं की सर्वत्र आरडाओरडा चालू आहे. गावातील वडीलधारी मंडळी तरुण मुलं हातामध्ये फावडा घेऊन माती काढण्याचं काम करत आहेत. पाऊस अजूनही जोरातच पडत होता. रामनाथला हे समजायला वेळ लागला नाही की घराची भिंत कोसळली आहे. त्याचे भान हरपले होते. तो हाताने माती बाजूला करत होता. अखेर गावकऱ्यांनी कशीबशी माती बाजूला केली तेव्हा त्यांना एक हृदद्रावक दृश्य दिसले. असे दृश्य जे पाहण्यास देवतांनाही लाज वाटेल, जे दृश्य पाहून दगडसुद्धा अश्रू ढाळू लागेल. मित्रांनो, सगळ्यांनी पाहिलं की रामनाथची बायको कुसुम खाली पडलेली आहे. तिचा चेहरा तिच्या नातवाकडे होता. जसं की तिच्या काळजाच्या तुकड्याला पाहत पाहतच तिने तिचा दम सोडला आहे. नातू एका बाजूला पडलेला होता. पुऱ्यांचा ताट तिथेच एका बाजूला ठेवलेला होता. एक खास कुसुमच्या हातामध्ये होता. कमनशिबी कुसुम तिच्या नातवाला पुरी भाजीचा एक घाससुद्धा भरवू शकली नाही. विजा अजूनही चमकत होत्या. ढगांचा गडगडाट अजूनही चालूच होता. मुसळधार पाऊस चालूच होता. परंतु रामनाथचे डोळे एखाद्या जळत्या वाळवंटासारखे कोरडे पडले होते. इंद्रदेवाच्या कोपामध्ये इतका जोर नव्हता की इंद्रदेव रामनाथच्या डोळ्यातून पाण्याचा एक थेंब पाडू शकतील. असं वाटत होतं की रामनाथ आता दगड झाला आहे. ना डोळ्यांमध्ये पाणी, ना राग. तो फक्त त्याच दुर्दैव त्याच्या डोळ्यांनी पाहत होता. तो विचार करत होता आणि आतूनच म्हणत होता की माझ्या प्रियजनांच्या जाण्याच्या दुःखापेक्षा मी जिवंत आहे हेच दुःख मोठं आहे. मित्रांनो, रामनाथवर काळाचा आघात अशा प्रकारे झाला की त्याचा हसता खेळता कुटुंब उद्ध्वस्त झाला. त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. त्याच्या कुटुंबामध्ये आता कोणीही उरलं नव्हतं. रामनाथला आता काहीच दिसत नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावरील हसू, दुःख, वेदना सर्व काही गायब झालं होतं. त्याचे डोळे विस्तारलेले झाले होते. डोळे उघडे तर उघडेच राहत होते, बंद तर बंदच राहत होते. त्याच्या जगण्याच्या सर्व आशा संपल्या होत्या. तो विचार करत होता, मी जिवंत आहे तर कशासाठी. मित्रांनो, पुढच्या दिवशी जेव्हा सकाळ होते तेव्हा गावातील लोक विहिरीजवळ जातात आणि सर्वजण पाहून हैराण होतात की रामनाथचा मृतदेह विहिरीत तरंगत आहे. जेव्हा गावकऱ्यांनी हे सर्व दृश्य पाहिले तेव्हा त्यांच्या पायाखाली जमीन सरकून गेली. सर्वांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. विचार करू लागले की किती आनंदी परिवार होता रामनाथाचा. काळाचा आघात अशा प्रकारे झाला की हसत्या खेळत्या कुटुंबाचा नामोनिशान संपून गेला. आता कोणीही उरलं नव्हतं. सर्व काही नष्ट झालं होतं. मित्रांनो, रामनाथच्या जीवनाची ही कथा आठवत आणि त्याच्याबद्दल दुःख व्यक्त करत सर्व गाववाले त्यांच्या घरी परत गेले. मित्रांनो, जेव्हा अशा घटना बघायला मिळतात तेव्हा आपल्याला समजतं की देवाने खूप मोठा अन्याय केला आहे. काही लोक या जगामध्ये अशी दुर्दैवी जन्माला येतात की पूर्ण आयुष्य त्यांना आनंद तर पाहायला मिळतच नाही. रामनाथच्या कुटुंबामध्ये आनंद आलं, परंतु ते टिकू शकलं नाही. त्या बिचाऱ्याला फक्त कल्पनेतच आनंद मिळाला होता आणि ते सुद्धा थोड्या काळासाठी. त्यानंतर संकटाचा डोंगर अशा प्रकारे कोसळला की तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. सर्व काही उद्ध्वस्त झालं आणि स्वतःसुद्धा हे जग सोडून निघून गेला. मित्रांनो, या कथेतून आपण एक गोष्ट शिकू शकतो की होणीसमोर कोणाचाही काहीच प्रभाव चालत नाही. माहीत नाही आयुष्यात कधी काय होईल. आणि म्हणूनच जेवढे आयुष्य आहे हसून जगा, चांगले कर्म करा, आपल्या माणसांसोबत वेळ व्यतीत करा,
प्रेमपूर्वक राहायला शिका आणि हेच या आयुष्याचा सार आहे. काही लोक त्यांच्या घरगुती जीवनात इतका गदारोळ माजवत राहतात, तक्रारी करत राहतात. त्यांना हे कळत नाही की आजची संध्याकाळ पाहिल्यानंतर उद्याची सकाळ पाहू की नाही. जे जीवन मिळाले आहे त्यालाच ते नरक बनवून ठेवतात. कमीत कमी जगत असताना जीवनाचा आनंद घ्यायला शिका. जर कोणी तुम्हाला दोन वाईट शब्द बोलला तर त्या गोष्टी सहन करायला शिका. आणि म्हणूनच जेवढे जीवन मिळाले आहे आनंदी राहा. आनंद वाटायला शिका, इतरांना आनंद द्या आणि स्वतःसुद्धा आनंदी राहा. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.